लॉकडाऊन काळामध्ये कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांचे फोटो आणि शूटिंग करून त्यांच्याकडून घरफाळ्याच्या वीस टक्के दंड वसूल करण्याचा निर्णय माणगावमधील ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीनं घेतलाय गेल्या दोन दिवसात रस्त्यावर फिरणाऱ्या चोवीस ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली त्यांच्या घरफाळ्यामध्ये अकरा हजार पाचशे चार रुपयांची वाढ झाली आहे त्याचबरोबर माझा वॉर्ड माझी जबाबदारी या तत्वानुसार प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यानं ज्याचा त्याचा वॉर्ड सांभाळायचा असा आदेश ग्रामपंचायतीनं काढल्याची माहिती सरपंच राजू मग आणि उपसरपंच अख्तर भालदार यांनी दिली हातकणंगले तालुक्यातही कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे त्यामुळे माणगावचे सरपंच राजू मगदूम आणि उपसरपंच अख्तर भालदार यांनी कोरोना दक्षता समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन केलंय सध्या पन्नास कार्यकर्त्यांची फौज तयार ठेवून माणगावच्या चारही सीमा बंद केल्या आहेत तर लॉकडाऊन काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून त्यांच्या घरफाळ्यात वीस टक्के रक्कम दंड म्हणून वाढवली जाते शिवाय ग्रामपंचायतीकडून पुढील सहा महिने कोणताही शासकीय दाखला दिला जाणार नाही असंही माणगावमध्ये ठरलं आहे बंद काळात दुकान उघडणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल केला जातोय गेल्या दोन दिवसात चोवीस ग्रामस्थ विनाकारण फिरताना आढळून आले त्यांच्या घरफाळ्याच्या रकमेवर वीस टक्के दंड लावला असून जादा अकरा हजार पाचशे चार रुपये घरफाळ्यात जमा झालेत प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यानं जनतेच्या दारापर्यंत जाऊन आरोग्य सेवा द्यावी असा लेखी आदेशही काढल्याची माहिती सरपंच राजू मगदूम आणि उपसरपंच अख्तर भालदार यांनी दिली ग्रामपंचायतीच्या वतीने सोशल मीडियाद्वारे व घंटागाडीमधून अनाऊन्स करूनही लोकांना मी सूचना केली होती जे ग्रामस्थ बिनकामाचे कट्ट्यावर रस्त्यावर किंवा गल्लीत बसतील अशा ग्रामस्थांच्या विरोधात दंडात्मक कारवाई म्हणून एकूण घरपा घरफाळ्याच्या वीस टक्के रक्कम दंड त्यांच्या घरफाळ्यामधून वसूल केला जाईल आणि आज आणि काल त्यानुसार व्हिडिओ शूटिंग करून फोटोग्राफी करून जे ग्रामस्थ बिनकामाचे फिरत आहेत बिना मास्क फिरत आहेत अशा सत्तावीस लोकांच्याकडून ग्रामपंचायतीने साडे अकरा हजार रुपयेचा दंड त्यांच्या फाळ्यामध्ये आकारला असून आज त्याबाबतची यादी सोशल मीडियावरती प्रसिद्ध केलेली आहे एकूणच माणगाव ग्रामपंचायतीनं दंडवसुलीची अनोखी पद्धत सुरू केल्यानं ग्रामपंचायत प्रशासन आणि कोरोना दक्षता समितीचं कौतुक होतंय